जिल्ह्यातील 17 जिल्हा परिषद शाळांना आदर्श शाळा म्हणून विकसित करण्यास शासनाने मंजुरी दिली असून इमारत बांधकाम आणि नूतनीकरणासाठी 27 कोटी रुपयांचा निधीही दिला आहे. पुण्यातील वाबळेवाडी येथील शाळेच्या धर्तीवर या 17 आदर्श शाळा करण्याचा मानस CEO निलेश गटने यांनी व्यक्त केलाय. अभ्यासाव्यतिरिक्त प्रयोगशील उपक्रम राबवून शिक्षण देण्याचा शास्त्रज्ञांची जयंती साजरी करून मुलांमध्ये शोध आणि संशोधनाच्या विषयात आवड निर्माण करण्याचा आगळा वेगळा अभ्यासक्रम वाबळेवाडीत राबविला जातो. त्याचप्रकारे या आदर्श शाळांमध्येही अभ्यासक्रम राबविला जाईल. शाळेचे वातावरण पर्यावरणपूरक आणि आल्हाददायक राहील, जास्तीत जास्त सूर्यप्रकाश देणारे राहील, त्यासाठी शाळांच्या बांधकामाचा प्लॅन तयार करण्यासाठी खासगी आर्किटेक्चरची मदत घेण्यात येईल असे गटने यांनी सांगितले. मंजुरी मिळालेल्या 17 शाळांपैकी 2 शाळा या औरंगाबाद शहरातील नारेगाव आणि बनेवाडी येथील. याशिवाय शासकीय विद्यानिकेतन लासूरगाव येथील मुलींची शाळा गाडीवाट या 3 शाळांची दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी 33,19,832 रुपये देण्यात आले, तर इतर 14 शाळांच्या नवीन बांधकामासाठी 26 कोटी 53,50,137 रुपये मंजूर करण्यात आले.